सो मराठी सिनेसृष्टीला एक छान जोडी मिळाली असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे ओ टी टी प्लॅटफॉर्म मराठी इंडस्ट्रीला मिळालाच आहे, पण एक छान जोडी देखील मिळालेली आहे असं म्हणायला हरकत नाही, राईट? हा म्हणजे जोडी आहे, पण मी ती मुद्दामून बनवली आहे कारण फॉलोअर्स मला मिळतील तिच्याकडे नक्की, आणि मला फॉलोअर्स हवे. सेलिब्रिटीज बरोबर राहिल्यानंतर, त्यांच्याबरोबर फोटो काढल्यानंतर फॉलोअर्स मिळतात, ते तू कॅप्चर केलेलेस. हे नाही, हे खरं असं झालं की फॉलोअर्स वाढवण्यासाठी म्हणता येते, खरं तर खरं सिरियसली म्हणायचं आर्टिस्टला बनवण्याचं काम अक्षय वर्धापूरकर आणि प्लॅनेट मराठी यांच्या थ्रू जे होतं ते होत नाही, आणि म्हणतात ना शालूतनं जोडा मला मारत नाहीत ना, असा यातला प्रकार नाही ना नक्की. अजिबात नाही. प्लॅटफॉर्म आपका है और आप क्या फॉलोअर्स की बात कर रहे हो? देखो सिंपल बात है की आपण पडद्यामागचे कलाकार आहोत, हिरो आणि एन आय कलाकार आहोत, आणि मग लोक कसं ओळखणार मला अक्षय वर्धापूरकर कोण आहे? फिल्म हिट झाली, फिल्म बनवायला एक वर्ष लागतो, फिल्म हिट व्हायला पुढचा काळ लागतो. दिस इज द शॉर्टेस्ट फोटो काढणे आणि ते बघतात ना, मग हिचं काय असेल, मग हिचं अफेअर असेल का, मग हिचं कोण आहे, मग हे कोण आहे. माझ्या इंटरव्ह्यूला व्ह्यूअर्स मिळावे त्याच्या मागचं कारण पण हेच आहे, ही कोणाच्या प्रेमात आहे तर यांच्या, म्हणजे मला पण व्हिडिओला व्ह्यूअर्स मिळतील. आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात आहो कारण की रान बाजार आमचं प्रेम आहे, आणि त्यासाठी म्हणून तू आम्हाला असं पकडलेलं आहेस तिथे. मी रंग्यात पकडलं, मॅचिंग मॅचिंग, म्हणजे व्हाईट व्हाईट जस्ट लाईक आणि असं ते दिसत असावं म्हणून तुला वाटतं, पण तिचं किती ट्युनिंग जुळते बघितलं, म्हणजे याला म्हणतात मन जुळणं. मन खरंच ते कामातून मन जुळलेली कधीही टिकतात मला असं वाटतं, त्यामुळे हे रान बाजारचं स्क्रिप्ट म्हटलं डायलॉग होतं नाही, पण मी खरं सांगतो की खूप आहे या सिरीजमध्ये बघण्यासारखं, बट वॉच आउट फॉर हर, द टॅलेंट हॅज बॉर्न इन मराठी इंडस्ट्री. राग येणार आहे तिला बघून, मला आलाय खूप बघून, इतकं ओरिजिनल ऍक्टिंग आणि इतकी रिअल ऍक्टिंग, ही मला असं वाटतं की आणि दिस इज व्हॉट इट इज इम्पॉर्टंट, हे अशी न्यू ब्रीड येणं, आणि ते करता धरता आमचे तिथे बसलेले आहेत त्यांनी तिला स्पॉट केलं, आणि आज त्याच्यामुळे आमचं प्रेम प्रकरण रंगलेलं आहे. घरचा नंबर देऊन ठेवा, मी घरपर्यंत नक्कीच. रान बाजार बद्दल काय सांगाल, म्हणजे ओ टी टी प्लॅटफॉर्म मराठीवर अशी वेबसिरीज बनणं, पहिली गोष्ट मराठी प्रेक्षकांना अशा भूमिकेमध्ये प्राजक्ताला बघणं किंवा कुठल्याही कलाकाराला बघणं, हे थोडंसं आपण म्हणतो आपल्या संस्कृतीला पटत नाही, म्हणजे काही जण असंही म्हणतात की नाही आपली संस्कृती, पण हेच आपण आलिया भट्टला बघितलं तर लोकांना काही वाटत नाही, त्याला म्हणजे ते मराठी कलाकारांना तेही ॲक्सेप्टेबल असतं. मुळात संस्कृतीचा प्रश्नच येत नाही, आपण फिल्ममधनं काय दाखवतो, रियालिटी दाखवतो, रियालिटीच दाखवलेली आहे. ब्रॉथेल्स आहेत, एस्कॉर्ट सर्व्हिसेस चालतात, हे फक्त दोन भाग तुम्ही टीझरमधनं बघितले, त्याच्या पुढे आणि मागे खूप गोष्टी आहेत. रिअलिझम काय असतं, आपण म्हणणार का आपण की अर्थात मुलं मोठी होईपर्यंत आपण त्यांना खूप दूर ठेवतो या सगळ्या गोष्टींपासून, आणि आपला प्लॅटफॉर्मसुद्धा त्यांना दूरच ठेवतो, आणि म्हणूनच आपण 18+ असं करून आपण ते जाहीर केलेलं. पण काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही रियालिटीपासून दूर, सिगरेट पिणं लोक सिगरेट पितात, लोक दारू पितात, तर आपण लेट्स नॉट बिकम मॉरल ब्रिगेड आवर सेल्फ. वेबसिरीज बघा आणि मग तुम्हाला त्याच्या मागचा रिअल क्रक्स कळेल की हे का दाखवलं गेलं. आणि ज्या प्रकारे टॉकिंग अबाउट रान बाजार, मला असं वाटतं की ही मराठीतली नाही, ही कदाचित इंडिया चेंजिंग वेबसिरीज आहे. एक नवीन डायमेन्शन अभिजित पानसेने आणलेलं आहे या सगळ्यांच्या रूपाने, आणि त्याचा स्केल, त्याचा प्रोडक्शन व्हॅल्यू आणि रियालिटी कॅप्चर करणं, आय थिंक अभिजित पानसे हॅज डन अ वंडरफुल जॉब. खूप डिरेक्टर्स चांगले आहेत आपल्याकडे, सगळेच चांगले डिरेक्टर्स. मी तर आत्ता प्रसाद उपरवर चंद्रमुखी गेले, सगळे ग्रेट डिरेक्टर्स आहेत, पण ह्यांनी जे कॅप्चर केलं आहे आत्ता हे फारच अप्रतिम. महाराष्ट्रातल्या राजकारणातला बाजार दाखवण्याचा प्रयत्न आहे का कुठे? फिक्शनली येस,
फिक्शनली येस, कारण रिव्हॉल्व होते त्याच्या अराउंडच, रियालिटीमध्ये काही नाही, फिक्शनली आहे. त्याच्यामुळे लगेचच तुम्ही हा कॅरेक्टर त्या तो आहे का हे करू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.